नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इयत्ता 11वी विषय मराठी कविता क्रमांक 6 दवांत आलीस भल्या पहाटी बासी मर्डेकर यांची ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत। कवितेचे कवी आहेत बासी मर्डेकर, जन्म 1909 ते 1956। बासी मर्डेकर हे एक कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि सौंदर्य मीमांसक म्हणून सर्वांना परिचित आहेत। बासी मर्डेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भावोत्कट तरी चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्डेकर यांची कविता ही वैशिष्ट्यपूर्ण ठरली। काय सांगितलं इथे की बासी मर्डेकर एक भावनाशील तरीही चिंतनशील असणार असं एक व्यक्तिमत्व। त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला मानवी जीवनातील वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोध याची जाणीव असलेली अस्वस्थता व्यक्त करणारी कविता क्षणोक्षणी तिचं आपल्याला प्रत्ययंतर घडतं। नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजविली। त्यांनी अनेक लेखकांचं समीक्षापर लेखनसुद्धा केलेलं आहे। अनेकांचे जे काही नवीन कवी किंवा नवीन लेखन जे येतं काही साहित्याच्या प्रांतामध्ये तेव्हा त्याचा समीक्षा केली जाते आणि ती समीक्षा कशा प्रकारची आहे यावरतीसुद्धा त्या साहित्याचा दर्जा ठरत असतो। तर बासी मर्डेकरांनी ज्या काही समीक्षा केल्या त्यामध्ये त्यांच्या समीक्षामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे नवीनता ही संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी रुजविल्याची दिसून येते आणि सोबतच त्यांच्या स्वतःच्या कविता ज्या आहेत या कवितातून सुद्धा याचा प्रत्यय त्यांनी वाचकांना घडवून दिलेला आहे। त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील व क्रांतदर्शी होती। या ठिकाणी त्यांच्या जे काही कविता ज्या आहेत त्या कविता ह्या आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील होत्या। अनेक नवीन नवीन आविष्कार त्यांनी कवितेच्या प्रांतांमध्ये केले। तर आविष्कार कसल्या प्रकारचे, रचनांचे आविष्कार, नवीन स्वरूपाच्या प्रतिमा त्यांचं योजन त्यांच्या कवितांमध्ये त्यांनी केल्याचं दिसून येतं। सोबतच ती एक पथदर्शी मार्गदर्शी होती। बासी मर्डेकरांच्या ज्या काही कविता आहेत सुरुवातीला त्यावरती खूप टीकासुद्धा झाल्या आणि या टीकांचं त्यांनी जे काही त्यांच्यावरती आसूड उठविलं गेलं होतं ते त्यांनी हसत हसत सहनही केलं। त्यांच्या कविता ह्या मानवी मूल्यांचा जो काही ऱ्हास झालेला आहे याच्या विरोधात बंड करताना दिसून येतात। 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी त्यांची ख्याती आहे। शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। सोबतच रात्रीचा दिवस, तांबडी माती व पाणी या त्यांच्या 3 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। काव्य कलाविषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य त्यांनी पालटवून टाकलेलं आहे। मराठी काव्यक्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्डेकरांच्या कवितेनं घडवून आणलं म्हणूनच त्यांना दुसरे केशवसूत म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, बासी मर्डेकरांची जशी ओळख ही कवी, कादंबरीकार, समीक्षक किंवा सौंदर्य मीमांसक म्हणून आहे त्याच तऱ्हेने एक परिवर्तनवादी आणि दुसरे केशवसूत हे सुद्धा त्यांना एक बिरुदावली त्यांना गौरविण्यात आलेली आहे। सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। त्यांचे सौंदर्यशास्त्रविषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजलेलं आहे। सौंदर्यशास्त्र हा त्यांचा एक सौंदर्य आणि साहित्य त्यांचं जे समीक्षापर लेखन प्रसिद्ध आहे त्यामध्ये त्यांनी अनेक साहित्याचा जे काही लेखन झालेलं आहे त्याचा परामर्श त्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांचं हे लेखन अनेक ते जे काही त्यांचे मौलिक सिद्धांत त्यामध्ये त्यांनी मांडले यामुळे ते एक गाजलं आहे, खूप ते प्रसिद्ध पावलेलं आहे। आता आपण जी आज कविता बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, मर्डेकरांची कविता या कविता संग्रहातनंही घेण्यात आलेली कविता आणि ही कविता एक प्रकारे शृंगार रसातील कविता आहे। प्रेमभावनेने ओतप्रोत असलेली ही कविता आहे आणि कवितेचं शीर्षकसुद्धा आपल्याला त्याच तऱ्हेचा एक संदेशही देऊन जाते।
त्यांच्या कवितामध्ये जे काही वैशिष्ट्य वेगळंपण आहे ते त्यांच्या प्रतिमांमुळे. तर ही कवितासुद्धा त्याला अपवाद नाही असं आपण म्हणू शकतो. कवितेचं एक थोडासा एक मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी आपल्याला परिचयाच्या रूपामध्ये दिलेला आहे, तो बघूया आपण. प्रस्तुत कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे. हे आगमन कदाचित प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात असेल, म्हणजे स्वप्नातील वा अप्रत्यक्षातील असेल. म्हणून म्हटलेलं आहे की पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली. त्यांच्या प्रेयसीशी ही जी त्यांची भेट झालेली आहे ती दृष्टीभेटाच्या रूपातील आहे, आणि ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील. त्यामुळेच भेटीचे स्वरूप दुसरं होते, अस्पष्ट होतं ते भेटीचं स्वरूप. प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजारणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळवून टाकले. तिचे चालण्यातील सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्लसित झाली. परंतु हसूनसुद्धा ती अनोळख्यासारखी वागली, यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली. प्रेमातील या परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंपून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने या ठिकाणी केलं आहे. तर अशी ही त्यांची कविता दवांत आलीस भल्या पहाटे. चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. ते म्हणतात सुरुवातीलाच, आता कवितेला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकूणच कवितेची एक थोडीशी एक प्रास्ताविकामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यावरनं तुम्हाला मध्यवर्ती कल्पनेची एक जाणीव झाली असेल. कवितेचा विषय जो आहे तो प्रत्यक्षात किंवा स्वप्नामध्ये प्रेयसीचं येणं आणि जाणं हे वर्णन इथे केलेलं आहे, आणि या प्रेयसीच्या आठवणींचे एक जे भावोत्कट अतिशय आतुरतापूर्ण आणि व्याकुळ झालेली कवीची अवस्था जी आहे त्याचं उत्कट इथं आपल्याला सादरीकरण या कवितेच्या रूपानं बघायला मिळतं. या कवितेमध्ये बासी मढेकर यांनी एक त्यांची स्वप्नवत वाटणारी आणि गूढपणे येणारी आणि जाणारी ही जी त्यांची प्रेयसी जी आहे तिचं वर्णन अनेक संवेदनशील प्रतिमांच्याद्वारे इथं आपल्यापुढं व्यक्त केलेलं आहे. चला तर मग बघूया कविता दवांत आलीस भल्या पहाटे. ते म्हणतात दवांत आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरीत अपुल्या तरल पावलांमधली शोभा. काय म्हणतात कवी इथे की ते म्हणतात की त्यांची प्रेयसी जी आहे त्या प्रेयसीचं भल्या पहाटे आगमन झालेलं आहे. दवांत आलीस, दवांत म्हणजे काय की या ठिकाणी जेव्हा पहाटेच्या वेळेला जी दवबिंदू पडतात या दवबिंदू पडण्याच्या वेळी या वेळेला तिचं त्यांच्या या प्रेयसीचं आगमन झालेलं आहे आणि ही पहाटेची वेळ आहे. आणि अशा या पहाटेच्या वेळेला जेव्हा दिवस उजाडायचा आहे रात्र संपायची आहे अशा या भल्या पहाटेच्या वेळेला जेव्हा दवबिंदू ही धरतीवरती ती बिछवणार असतात किंवा ती अशी अंथरली जाणार असतात त्याच वेळेला या प्रेयसीचं आगमन झालेलं आहे. आणि ते सुद्धा कसे शुक्राच्या तोऱ्यात एकदा. आता इथं जे शुक्राच्या तोऱ्यात म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर शुक्र जो आहे तो अत्यंत एक तेजस्वी असा तो तारा आहे, आणि शुक्राचा जो तेजस्वी प्रकाश जो असतो या प्रकाशाप्रमाणे अत्यंत प्रकाशित अशा तऱ्हेचा एक तिचा आगमन राहिलेला आहे. त्यामुळे कवीच्या मनातील ती अवस्था आहे की तिचं आगमन हे त्यांना अतिशय प्रकाशमान त्यांना भासतं आहे. त्या एटीमध्ये त्या रुबाबामध्ये त्यांच्या या प्रेयसीचं आगमन झालेलं आहे. जवळूनही गेलीस, ती आली आणि गेली, आणि ती कशाप्रकारे गेली पेरीत. पेरीत म्हणजे या ठिकाणी उधळणं करीत. आता काय उधळत गेली ती, तरल पावलांमधली शोभा. तिचं आगमन हे अतिशय तरलपणे झालेलं आहे, म्हणजे एक प्रकारे ती कोमल पावलांनी ती तिचं आगमन झालेलं आहे. ती गेली आहे, येऊन ती गेली, आणि तिच्या या कोमल जी काही पावलांमधली शोभा जी आहे त्यातील सौंदर्य जे आहे त्याची उधळणं करीत ती त्यांच्यापासून दूर निघून गेली आहे. काय म्हणतात कवी इथे पहिल्या कडव्यामध्ये,
तर ज्या तऱ्हेचा शुक्राचा जो तारा जो असतो त्या शुक्रा तारा हा तेजस्वी असतो अशा या पहाटेच्या वेळी अरुणोदयाच्या वेळी या ठिकाणी पहाटेच्या वेळी जे काही दवबिंदूंचं आगमन होतं, हे दवबिंदू हे आसमंतामध्ये या ठिकाणी कुठल्या गवतांच्यावरती किंवा पुन्हा जमिनीवरती या ठिकाणी ती अंथरली जातात, अशा या वेळेला जेव्हा एक काहीसं थंड वातावरण आसमंतामध्ये असतं पहाटेच्या वेळेला, त्यावेळेला या ठिकाणी त्यांच्या प्रकाशमान अशा असलेल्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी असलेल्या अशा त्यांच्या प्रेयसीचं तिचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि भल्या पहाटे तिचं आगमन झालं आहे आणि ते सुद्धा अतिशय रुबाबामध्ये आणि तोऱ्यामध्ये तिचं आगमन झालेलं आहे आणि ती आपल्या कोमल पावलांनी तरल या ठिकाणी अतिशय कोमल अशा आपल्या या कोमल पायांनी ती एक प्रकारे सौंदर्याची ती उधळण करीत, म्हणून इथं म्हटलेलं आहे पेरीत आपल्या तरल पावलांमधली शोभा. ती या ठिकाणी ती या पहाटेच्या वेळी आपल्या कोमल पावलांनी सौंदर्याची पखरण करीत त्याची उधळण करीत ती निघून गेली. पुढं काय झालं तर पुढे ते म्हणतात म्हणे अडलीस आणिक पुढे जराशी. काय केलं तिनं, ती पुढे गेली, थोडीशी पुढे गेली आणि पुढं जाऊन ती त्या ठिकाणी पुढे जराशी हसलीस. म्हणजे इथं ते सुरुवातीला म्हणतात की ती पुढे गेली आणि ती अडली म्हणजे थांबली ती त्या ठिकाणी थोड्या वेळाकरता ती थांबलेली आहे आणि जराशी हसलीस म्हणजे हलकंच तिने कवीकडे बघून काय केलं तर स्मित हास्य केलं. तिनं स्मित थोडंसं तिचं स्मित हास्य जे आहे तिच्या एकूणच ओठांवरती ते तराळलं. पण त्याच वेळेला काय झालं, मागे वळूनही पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे. ती त्यांच्या शेजारून जेव्हा ती गेली तेव्हा ती पुढं जाऊन ती थांबली, तिनं हलकंसं स्मित हास्य केलं, परंतु कवीमध्ये आणि तिच्यामध्ये प्रेमाचे हिरवे भाव आहेत. आता इथे हिरवे धागे जे म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते समजू शकता की इथं हिरवे धागे जे म्हटलेलं आहे तो हिरवं धागं एक प्रतिमा रूपानं आलेलं आणि इथं त्याचा अर्थ जो आहे ते प्रेमाचे असे अतिशय हळुवार जे काही संबंध आहेत किंवा असे कोमल संबंध जे आहेत प्रेयसीबरोबरचे, तर या प्रेमळ भावनांना तिला जणू विसर पडलेला आहे. आणि का बरं असं कवी म्हणतायत, कारण की ती पुढं गेल्यानंतर तिनं मागे वळून बघावं अशी कवीची इच्छा होती, ही कवीची इच्छा होती या ठिकाणी. परंतु असं काही न घडता याऐवजी काय झालं तर ती मागे वळून तिनं बघितलंच नाही आणि त्यामुळे मनाचं कवीचं मन जे आहे ते काहीसं साशंक झालेलं आहे. त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंकांना या ठिकाणी वाव मिळालेला आहे, अनेक त्यांच्या मनामध्ये आता किंतु परंतु निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून कवी म्हणतात की म्हणे तू कदाचित माझ्या प्रेमभावना ज्या आहेत किंवा आपल्यातील जे प्रेमसंबंध आहेत यांना तू विसरली तर नाही ना, कारण तू पुढं जाऊन ज्या तऱ्हेनं थांबली आणि ज्या तऱ्हेचं तू स्मित हास्य केलं, मला अपेक्षा अशी होती की कदाचित तू मागे वळून बघशील, परंतु तू मागे वळून तर बघितलंच नाही. कारण काय म्हणतात ते, मागे वळूनही पाहणे विसरलीस का, तर तू मागे वळून बघावं किंवा बघशील अशी माझी इच्छा, परंतु असं न होता तू तर आपल्या प्रेमाच्या हिरवं बंधनं जे आहे, जे आपले कोमल संबंध जे आहे, ती जणू विसरून त्याचा तुला विसर पडलेला आहे आणि मागे वळून न बघता तू तशीच पुढे तू निघून गेली, मला पार करून तू पुढं निघून गेली. मग पुढल्या या ठिकाणी पुढल्या कडव्यामध्ये काय म्हणतात ते कवी, लक्ष कुठे अन कुठे पिपासा. म्हणजे काय की तुझं लक्ष कुठं आहे, म्हणजे तुझे एकूणच तुझे डोळे जे आहेत या प्रेयसीचे डोळे जे आहेत त्यांचं कुठेतरी दुसरीकडे ते वेध घेतो ते अन कुठे पिपासा. पिपासा म्हणजेच काय, या ठिकाणी तृष्णा. तर तृष्णा म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारे उत्कट अशी आपण ज्याला तहान म्हणूया पिपासा. तर जी आता ही तहान कसली, तर ती प्रेमभावनेची तहान.
ठीक आहे ना, तर ती प्रेमाची तहान आहे आणि अशी प्रेमाची तहान त्यांना अपेक्षित होती की कवीच्या मनामध्ये एक तऱ्हेची आपल्या प्रेयसीबद्दल त्यांना अतिशय प्रेमळ भावना निर्माण झालेली आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना अपेक्षा आहे की आपली प्रेयसी जी आहे ती तिलासुद्धा अशाच तऱ्हेची प्रेमाची तहान तिलाही आहे, परंतु हा नेमका सुंदरतेचा कसा इशारा, म्हणजेच काय या ठिकाणी की ही नेमकी तुझ्या सौंदर्याची कोणती खूण आहे, यातून तुला काय अभिप्रेत करायचं आहे, यातनं तुला नेमकं काय सांगायचं आहे. आता कवीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो, कारण पुढे ते म्हणतात की डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा, कारण आपल्या प्रेयसीचं वागणं त्यांना हे अनपेक्षित आहे, या तऱ्हेचं तिचं वागणं जे आहे ते कवीला अनपेक्षित आहे आणि अनपेक्षित असल्यामुळे या ठिकाणी मुळामध्ये ज्या तऱ्हेचं डोळ्यामधली डाळिंबाचा डोळ्यामधली डाळिंब, आता या ठिकाणी अशा या सुंदरशा त्यांनी प्रतिमांचं योजन इथं त्यांनी केलेलं आहे. एक म्हणजे इथलं पारा आणि एक इथलं डाळिंब, डाळिंबांचा पारा. तर या ठिकाणी जी प्रतिमा त्यांनी वापरलेली आहे याचं महत्त्व काहीसं वेगळं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की एक प्रकारे तिच्या नजरेमध्ये जे काही सुंदरशा अशा खुणा किंवा पुन्हा एक आश्वासकता किंवा पुन्हा मैत्रीची भावना जी कवीला जाणवायला पाहिजे होती ती चमकच दिसत नाही आहे त्यांना. डाळिंब आता हे नेमकं प्रतिमा कशा प्रकारे किंवा संबोधन का बरं विचारलेलं आहे या ठिकाणी उपयोजिलेलं आहे, तर डाळिंबाचा दाण्यामध्ये जो काही एका पांढरासा एक पाणीच असतो त्या ठिकाणी, तर तो चकाकत असतो आणि त्याच तऱ्हेचं डोळ्यामधील प्रेमसुद्धा ते चकाकतं किंवा ते दिसायला हवं अशी कवीची अपेक्षा, परंतु ते नाहीसं झालेलं आहे. आणि ही प्रेयसीची जणू एक प्रकारे चंचलता आहे आणि जसं चंचलतेसाठी त्यांनी रूपक योजलेलं इथे पाऱ्याचं, पारा कशा प्रकारे असतो तर तो पारा जो असतो तो पारासुद्धा एक प्रकारे निसटणारा असतो, तो त्याला एक प्रकारे चिमटीमध्ये पकडता येत नाही, तो धातू आहे परंतु त्याला पकडता येत नाही, तो निसटता आहे. तर ही प्रेयसी जी आहे ती सुद्धा काहीशी चंचल झालेली आहे, आता या ठिकाणी ती चंचल झालेली आहे आणि तिची चंचलता जी आहे ती चंचल भावना व्यक्त करण्यासाठी सुंदरतेने या ठिकाणी कवीनं इथं पारा हे रूपक योजलेलं आहे आणि म्हणून ते म्हणत आहेत की म्हणे डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. त्यांना काय सांगायचं आहे की ही जी उपमा त्यांनी दिलेली आहे तिच्या डोळ्यांना डाळिंबांचा पारा, ही जी उपमा त्याने दिलेली आहे या ठिकाणी ती प्रेयसी जी आहे ती चंचल झालेली आहे, एक प्रकारे ती त्यांना अनोळखी झालेली आहे आणि ज्या तऱ्हेचा पारा हा चिमटीमध्ये धरता येत नाही तो निसटून जातो, त्याच तऱ्हेचं काहीसं तिचं वागणंसुद्धा एक प्रकारे जे काही आपल्या भूतकाळातील आठवणी ज्या आहेत त्याचं तिला विस्मरण झालेलं आहे आणि काहीतरी वेगळीच ती खून या ठिकाणी ती करते आहे आणि गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यामध्ये कवीला न दिसल्यामुळे तिला ज्या काही आपल्या जुन्या आठवणी आहेत त्या न आठवत असल्यामुळे त्या ठिकाणी विरोधाभास निर्माण झालेला आहे आणि हेच नेमकं त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला जे परस्पर विरोधी भावना ज्या दिसत ना ती अशाच तऱ्हेने. तर त्यांना सांगायचं आहे की लक्ष कुठे न कुठे पिपासं, म्हणजे तिचे डोळे हे वेगळीकडेच बघतायत किंवा त्या डोळ्यांच्यामध्ये वेगळी भावना त्यांना जाणविते आहे, जे काही जुनी तृष्णा जी आहे किंवा प्रेमरूपी जी उत्कटता जी आहे ती उत्कट भावना त्यांना जाणवत नाही आहे. त्याऐवजी हा कसला सुंदर तिचा हा कसला सौंदर्याचा तुझा इशारा आहे की तुझ्या डोळ्यामधली डाळिंबाचा जो काही प्रेमाची जे काही तेज जे आहे किंवा प्रेमाची उत्कट तहान जी आहे ती मला कुठे जाणवत नाही, किंवा तुझं हे चंचल वागणं जे आहे ते मला काहीसं गूढतेचं वाटतं आहे आणि म्हणून काहीशी कवी या ठिकाणी वेगळ्याच भावनेने एका प्रकारे ते हळवे झालेले आहेत इथं आणि परस्पर विरोधी अशी काहीशी भावना त्यांना आपल्या प्रेयसीच्या वागण्यामध्ये जाणविते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तीन कडवे बघितले आणि या तीन कडव्यांच्यामध्ये कवीने इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत की ती तिच्या त्यांच्या प्रेयसीच्या सुरुवातीला त्यांनी वर्णन केलेलं आहे की ज्या तऱ्हेचा शुक्रतारा हा तेजस्वी असतो आणि त्याचं जे प्रकाशमान जे काही आगमन असतं अवकाशामध्ये ते आपलं
वेगळं अस्तित्व ते निर्माण करतं. याच तऱ्हेने भल्या पहाटेच्या वेळी जेव्हा हवा एकूणच गारठून गेली असते, पाण्याचे दवरूपी असे बिंदू या ठिकाणी आसमंतामध्ये जणू या ठिकाणी अवतरणार असतात, त्याच वेळेला त्याच तोऱ्यामध्ये एकदम शुक्र ताऱ्याप्रमाणे प्रकाशमान तिचं तरल पावलांमधली अशी आपल्या सौंदर्याची पखरण करीत ती त्यांच्या जवळून निघून गेली. जराशी पुढे गेली, तिनं हलकंसं स्मितहास्य केलं, परंतु त्याच वेळेला ती मागे बघेल असं वाटलं होतं. ती तशी मागे न बघता कवीला या ठिकाणी आता त्यांचं मन काहीसं अधीर होतं, काहीसं मन या ठिकाणी हळवं होतं, कारण की त्यांना वाटतं जे काय आपले जे काही प्रेमसंबंध जे आहेत, प्रेमाचे कोमल संबंध आहेत, प्रेमाचे जे काही बंधन आहेत, त्याचा तिला विसर तर पडला नाही ना. आणि तिचे डोळे आणि तिच्या मनातील जी काही एक प्रेमाची तहान जी आहे, याचा कुठेही त्यांना इथं स्पर्श त्यांना दिसत नाही आहे किंवा त्याचं अस्तित्व त्यांना जाणवत नाही आहे. हा कसला सौंदर्याचा इशारा आहे की तिच्या डोळ्यामधला जो काही प्रेमाचा जो काही तेजपणा जो आहे किंवा डाळिंबाचा पारा जो अशी एक तिथे उपमा योजलेली आहे, तर तिच्या डोळ्यामधली जी काही प्रेमाची आश्वासकता जी आहे किंवा ओळखीची चमक जी आहे ती त्यांना दिसत नाही आहे, ती अदृश्य झालेली आहे. आणि अशी ही तिची प्रेमभावना जी आहे ती त्यांना पाऱ्याप्रमाणे भासते आहे. त्यांना कळत नाही की आता ते जसे ज्या तऱ्हेने पारा हा चिमटीमध्ये धरवत नाही, पकडून नाही, तो निसटून जातो, त्या तऱ्हेची काहीशी त्यांची चंचल अशी वागणारी ही प्रेयसी त्यांना एका वेगळ्या पद्धतीनं विचार करायला त्यांना लावते आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो, उरलेला भाग आपण नंतर बघू आणि बघू आपण पुढे कविता उरलेली दवा तालीस भल्या पहाटे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.